घरी यायला पण इकडे तर खूपच भयानक रोड आहे, आईच्या तिकडे तरी जरासा बर आहे, काय करणार. आणि असा रस्ता आहे आमच्या आत्याच्या गावाला जायला, काय करणार. जग कुठं चाललंय ना, आमचे गाव कुठं चालले, काय रस्ताच नाही व्यवस्थित जायला, कधी होईल काय माहिती. आणि याच्यामुळे मग फोर व्हीलर घेऊन यायचं म्हणलं तरी जोर येते, तरी पण आम्ही आलोय. कुठे मध्येच जर अडकलं ना तिथून आम्हाला चालत जावं लागणार आहे, पोरांनी आधीच सांगितलं. होय तिथे रोड काय माहिती हो रावी कधी होतील, कोण करायचे रस्ते, यांच्या गावचे तर पैसे येऊन पण रस्ते होत नाहीत काय. कसं रे आम्ही तुझीच कमाली तर गाडी चालवायच्या देवा, काय माहिती. आणि ही आहे भवरवाडी, कुठलं गाव, याला तालुका कोणता रे, पाथर्डी तालुक्यातलं गाव आहे भवरवाडी म्हणून. हा हा, आणि अहमदनगर जिल्हा आहे बघा रस्ता. काय बेड बरं आहे, बेड मध्ये बी आमच्या जापवाडी कुठे एवढं सुधारलंय तेव्हा, तिथं बी असंच रस्ता आहे ना, पण तो जरा बरा आहे आम्ही याच्या बाबतीत. हा आमच्या वाडीला बघ कसला टापोटाप रस्ता आहे, होय आमच्या वाडीचा जो रस्ता आहे तो पप्पानी केला, त्याच्यामुळे आमचा रस्ता एकदम मस्त आहे. लोकांनी रस्ता खाल्ला, खायला काही खायच नाही रस्त्यावर, तू काढून आणि पोहोचलो आम्ही आत्याच्या घरी. कसलं बरं वाटतं तिथं, आपण त्या झाडाखाली जाऊन बस थोडं, आणि बदाम आहे ना मस्त बदामाच्या सावलीत बास थोडं, आणि जाऊ तिथं आत्याच्या जावेचं घर पलीकडे. कर म्हणा आले, आलेच कर म्हणा हिला, होय गा म्हणतीये सानू नवरी कुठे, नवरी नवरी कुठे आहे गा, पण कुठे गेली मग आता काय होत त्याला, नवरीच घर आहे होय, राडा असतोच होय. कशा त्यात ह्यात कुरड्या आहेत बघ खाली, हा यात शाबूच्या पापड्या, ते पापड सगळं तुझ्या हाताने व्यवस्थित ठेवून दे कुठे, पापड हा पिशवी फाटली येते, हा ठेवून दे सगळं व्यवस्थित. काय हे काय कशाला, ते द्यावं लागतो का, होय खाली आणि भरले मग कोण म्हणते नाही भरले, कोण म्हणते भरते. तर लग्न आहे परवा, आणि लग्नाघरची ही धामधूम धावपळ सगळी सुरू आहे जे की तुम्ही बघताय. आणि इथे नवरीला चुडा घेणं चालू आहे, पहिले नवरीचा चुडा घ्यायचा असतो आणि त्यानंतर बाकीच्या जे आहेत त्यांनी सगळ्यांनी बांगड्या भरायच्या असतात, त्याच्यामुळे नवरीला मेहंदी काढता काढता आणलं आणि असंच बसवलं. तर खाली नवरीला चुडा घेताना खाली चौक भरतात, पान सुपारी खोबरं हातात देऊन उजवा पाय पहिले चौकावर ठेवून, नंतर पान सुपारी खाली ठेवून, नंतर बसून पाच बायकांनी तिला हळदी कुंकू लावायचं आणि त्यानंतर नवरीनं चुडा घ्यायचा आणि ठेवायचा, किंवा मग हातात घातला तरी चालतं, पण याची मेहंदी सुरू आहे त्याच्यामुळे आम्ही फक्त सोबत घेत. आणि आम्ही सगळे जे आतमध्ये रुखवत बनवायची तयारी करतोय, म्हणजे जे नवरीसोबत पाठवायचं असतं, कुठे ते 51 पाट्या असतात, कुठे 11 असतात, कुठे 5 असतात, आणि जवळच्या तिकडे आम्हाला 21 पाटी पाठवायची होती, त्याच्यामुळे ते सगळं करणं पण भाग होतं. आणि मग आम्ही सगळे जे घरातले होतो ते सगळे आतमध्ये बिझी होतो, आणि त्यांचे तिच्या सगळ्या काकू वगैरे भाऊकीतल्या बायका पण भरपूर करायला सगळ्या आल्या, सगळे खूप हेल्पफुल येते ते बघून मस्त वाटलं, कारण शक्यतो असं कोणी येत नाही, पण यांच्या इकडे सगळे आले होते. आमच्या इकडे पण येतात, तर खेड्यापाड्यानं आणखी ही प्रथा चालूच आहे गावाकडे, तर त्याच्यामुळे आम्ही इथे नाही आहेत. आणि मग मी मोबाईल असंच कोणाकडे तरी दिला आणि मग ते जे रेकॉर्ड करते तेवढं सगळं रेकॉर्ड झालं आहे, त्यानंतर मग मी तुम्हाला असं व्हॉइस ओव्हर करून पूर्ण काय काय झालं ते सगळं सांगेलच.
तर लग्नाचे व्हिडिओज एन्जॉय करा, कारण 5-6 मस्त व्हिडिओज आहेत. आणि तुम्हालाही जवचं लग्न बघायचं होतं, फायनली आज बघायला भेटलं. तर कसे वाटत आहेत व्हिडिओज ते पण सांगा, आणि तुम्ही एक्साइटेड आहेत का नवीन नवीन व्हिडिओ लग्नाचे बघायला ते पण सांगा. उद्याचे तर लग्नाच्या हळदीचा व्हिडिओ खूप धमाल होणार आहे, तर सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. उद्याचा व्हिडिओ नक्की एन्जॉय कराल. आणि सानू तिच्यासोबतच आम्ही ठेवली आहे. सानू काही इकडे अर्धी तिकडे अर्धी, पण आम्ही प्रॉपर सगळं काम केलं आहे मी ह्यावेळेस. तर खूप जास्त जवळच्या लग्नात सगळेच आम्ही बहिणींनी केलं आहे, जे की आम्ही नेहमी करत नाही, ते ह्या लग्नात भरपूर झालं. गुलाबजामुनची तयारी, इथे चालले अनारशाची तयारी, आणि आमच्या हातात कसे आले? छान छान आले, छान तिथं ते काय आहे ते दाखवायचंच राहिलं ग दीदी, ते बॉक्स दाखवायचे राहिले की. आणि आता इथे चालले हळद खिसका दळणं. कोणी त्याला हळद पण म्हणतं, कोणी हळद खिसका म्हणतं. ही नवरा नवरीला लावायची असते, तर त्याच्यासाठी आधी असं एक कपडा घेतात, त्याला 5 किंवा 11-21 अशा गाठी द्यायच्या असतात. वेगवेगळ्या पदार्थाच्या सुपारी तिथे जे जे घेतले त्या ताटात त्या सगळ्यांना गाठी द्यायच्या. पहिले जात्याला बांधायचं, जो आपला माठ असेल किंवा जी रांजणी असेल ज्यात आपण पाणी भरतो त्या सगळ्याला पण ह्यानं बांधून ठेवायचं असतं. आणि नवरीनं त्याला हात लावायचा नसतो, म्हणजे बेसिकली नवरीनं काम करायचंच नसतं स्वतःच्या लग्नात, कारण परत तर करायचंच असतं. तेवढंच तिला आराम असतो की काय माहीत नाही, त्याच्यामुळेच कदाचित हे रिच्युअल्स बनवलेले असतील. तरी तेच ते सगळं बनवत आहेत, करत आहेत. आणि जे असं पारंपरिक रिच्युअल्स आहेत ते सगळं तुम्हाला लग्नाच्या व्हिडिओजमध्ये बघायला भेटतील, कारण आणखी पण आमच्याकडे असं सगळं पारंपरिक असतं. तर डेकोरेशन वगैरे करतात भरपूर ठिकाणी, पण आम्हाला वेळच भेटला नाही. ठरवलं होतं की जात्याला मस्त सजवायचं वगैरे, पण खरंच ज्यावेळेस लग्न घरचं निघतं ना त्यावेळेस कळतं. आपण आधी भरपूर सारे प्लॅन्स केलेले असतात, पण ज्यावेळेस ॲक्च्युअल तो दिवस येतो त्या दिवशी सगळं फेल. आमच्या बाबतीत तर नेहमीच होतं असं. तर तेच रुखवत बनवायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही तिकडे बिझी, आणि मग काही इकडे लक्ष देणं झालं नाही. आणि सगळे कामाचं होतं असं नाही की आम्हीच, कारण घरच्यांनी भरपूर कामं होती. एवढं सगळं आणि अचानक सगळं ठरत गेलं, आणि आम्ही खूप उशिरा आलो. सगळ्यांचा ओरडा खेळला. तसं माझी लहानी आत्या आधीपासूनच तिथं पोहोचली होती, पण मी सानू लेट गेलो, आणि अश्विनी छोटं बाळ आहे त्याच्यामुळे ती बोलली नको चिकूला परत असं कुठे गेला ना, अचानक आजारी पडतोच. त्याच्यामुळे ती डायरेक्ट आता उद्याच येईल हळदीला. तर इथे प्रत्येक जणीला एक एक गाठ बांधायला दिली. तरी आता आमचाही नंबर होता, ज्या सुभाषिन बाईक असतात त्या सगळ्यांनाच बोलवतात. त्याच्यामुळे आम्ही आलो, एक गाठ बांधली, हळदी कुंकू लावलो, आणि सगळे नव्यानं शिकायला भेटतं आहे. सगळं नवीनच बघायचं होतं, तर छान वाटलं. आणि आता आम्हालाही सगळं पुढची पिढी म्हणल्यानंतर आपल्यालाही सगळं करणं भागच असतं, त्याच्यामुळे आत्ता शिकून घेते आणि तुम्हालाही दाखवते. जर तुमच्याकडे असेच रीतिरिवाज असतील तर नक्की करा. आणि कोणतीही गोष्ट करताना जर तुम्ही स्वतःहून मनापासून जर करत असाल तर एक आपल्यालाही आत्मिक समाधान भेटतं, आनंद होतो, आणि ते दिसायला आणि ती गोष्ट व्हायला पण खूप सुंदर होते असं आमचं माझं म्हणणं आहे. तर साईते रांजणीला पण बांधून जांबाच्या ताटीला रागवाला गमतीला रावसा पाटलाच नाव घेते सवशींच्या संगतीला. उखाणे हा आपल्या भारतीय संस्कृतीतला एक मेन हिस्सा आहे. लग्न कार्य म्हटलं तर उखाणा
कधीच चुकत नाही आणि त्याच्यामुळे प्रत्येका लोकांना पाठच ठेवावा लागतो. आम्ही पण एक एक लोकांना पाठ करून ठेवला आहे, उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला भेटतील. तर फोर्स खूप करावा लागतो पण घेतात पण खूप उशीर लावतात. असं का होतं पण तो भाग वेगळा. गाणे पण म्हणतायत तर ऐका आता गाणे. इथे गाणे छान आहेत, पारंपरिक आहेत, त्याच्यामुळे मी आवाज ठेवणारे ओरिजिनल. Yeah.
आणि जवला रडायला आलं साहजिकच, हे सगळं तिच्यावरतीच गाणे होते. म्हणल्यानंतर वाईट तर वाटतंच, आणि हे गाणे इतके सुंदर होते आणि खूप वेळ चालले त्याच्यामुळे कुठे कट करवते पण कळेना, कारण मस्त वाटत होते सगळे गाणे. तर आता डायरेक्ट संध्याकाळीच तुम्हाला भेटतो, कारण आता मेहंदी काढायची होती आम्हाला पण. ए बहुदा किती झोप आली, खूप झोप आली म्हणून मी खूप सिम्पल काढली. मी न काढले तर थँक्यू तुझी बघू. हे दीदीने काढलेली बहुदेना खूप सुंदर काढले, आणि हे मी काढले तिला. मीच एकमेकींना काढणं चालू आहे. तू कोणाकडनं बाई काढून आले? अयो कसली सुंदर मेहंदी, किती काढून आली कुणाकडनं? एकटेच गेली, गपचूप गेली काढून आली. सांगून तरी न्यायचं ग. आज दिवसभरात लग्न घरी काय काय केलं ते सगळं तुम्हाला दाखवले. त्यानंतर आता आम्ही मेहंदी काढली आणि प्रचंड झोप आली, कारण 12 वाजून गेलेत. परत सकाळी पण लवकर उठायचे, कारण उद्या आहे साखरपुडा, हळद आणि त्याची सगळी तयारी करायची. तर चला तर मग आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करूया, उद्या भेटूया. तर नक्की एन्जॉय करा लग्नाची.